नेता किरीट सोमैया ने पत्र परिषद आयोजित की थी। इस वक्त सोमैया ने महाविकास आघाड़ी पर प्रतिक्रिया देते हुए कहा, महाविकास आघाड़ी ने गुमराह करने की कोशिश की है। उन्होंने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे और उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस से जल्द से जल्द मेट्रो का काम करने का अनुरोध भी इस पत्र परिषद में किया। चार अहवाल रिपोर्ट बाहर आले, या चार ही मध्ये तत्कालीन महाविकास आघाडी सरकार त्यांनी सिस्टा नावाचा एक कन्सल्टंट कंपनीला नेमलं। दिल्ली मेट्रो ऑलरेडी एडवाइजर आहे मुंबई मेट्रोची, एमएमआरडीएची स्वतःची समिती आणि भारत सरकार नगर विकास या सगळ्यांनी 2020 आणि 21 मध्ये 7 बैठका घेतल्या आणि निष्कर्ष हा आला की कांजूर मध्ये जर कारशेड हलवण्याचं प्रयत्न झाला तर तिथे एकाच मेट्रो लाईनचं कारशेड होऊ शकते, 3 मेट्रो लाईनचा कारशेड होऊ शकत नाही। दुसरं, ज्यांनी पैसे दिले जापान फायनान्शियल कॉर्पोरेशन, गॅरंटी भारत सरकारची, लीगल एक्सपर्ट यांचा अभिप्राय होता की आरे कारशेड हलवू नका। तत्कालीन महाराष्ट्र सरकारने लोकांचा दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला, 3 कारशेड एका ठिकाणी होणार, हजारो कोटीचा फायदा होणार, रिपोर्ट वेगळा म्हणत होते। आणि म्हणून आता मला एमएमआरडीए कडून सगळी माहिती डॉक्युमेंट प्राप्त झाले आहेत। मी पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींना आग्रह करतो की ताबडतोब आरे कारशेडचं काम चालू करावं आणि 3 कारशेड एका ठिकाणी येणार हा भ्रम दूर करून उरलेल्या एका कार मेट्रो लाईन साठी दुसऱ्या ठिकाणी कारशेडची व्यवस्था करा।